मित्रांनो बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हा पीओपी मध्ये मिक्सिंग करायला लागतो। पीओपी है ना, त्यानंतर साच्या मध्ये टाकून हे मटेरियल भरतात असा। मित्रांनो ही जी तुम्ही मूर्ती बघताय ना, खूप सुंदर अशी मूर्ती आहे। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। तर मित्रांनो नेहमीप्रमाणे बोलल्याप्रमाणे मी आज आलो आहे लालबाग परळ मध्ये गणपती बाप्पाच्या वर्कशॉप मध्ये। तुम्हाला मी जसा नेहमीप्रमाणे बोललो होतो की लवकरच आपल्या चॅनलवरती गणपती बाप्पाच्या वर्कशॉपचे व्हिडिओ देखील येणार होत्या, तर मी आज आलो आहे लालबाग परळ मध्ये गणपती बाप्पाच्या वर्कशॉप मध्ये। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। जर तुम्ही या चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट मध्ये गणपती बाप्पा मौर्या अशी एक कमेंट नक्की होऊन जाऊ द्या। आणि याच्यानंतर आपल्या चॅनलवरती खूप भन्नाट भन्नाट आगमनच्या विसर्जनच्या देखील आणि व्हिडिओ येणार आहेत लवकरच। तर मग तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट मध्ये गणपती बाप्पा मौर्या नक्की लिहा। चला तर मग आजचा व्हिडिओ एन्जॉय करूया। वर्कशॉप देखील खूप मोठा आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही लालबाग मध्ये हा वर्कशॉप आहे। मित्रांनो हे बघू शकता तुम्ही गणपती बाप्पाला फिनिशिंगचं काम चालू आहे। मित्रांनो बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हा पीओपी मध्ये मिक्सिंग करायला लागतो। पीओपी है ना, त्यानंतर साच्या मध्ये टाकून हे मटेरियल भरतात असा। मित्रांनो इथे देखील फिनिशिंगचं काम चालू आहे। गणपती बाप्पाला सुंदर अशी फिनिशिंग होत आहे।
मित्रांनो, ही जी तुम्ही मूर्ती बघताय ना, खूप सुंदर अशी मूर्ती आहे। काळा चौकीचा महागणपती या रूपात ही मूर्ती आहे। खूप सुंदर कलाकृती ही मूर्ती आहे। डायमंड वर्क देखील बघू शकता तुम्ही, खूप सुंदर असा डायमंड वर्क केलेला आहे। खूप मस्त मूर्ती आहे। मित्रांनो, फायनली पर्ल वर्कशॉपचं शूटिंग करून झालेलं आहे। आता मी निघलो आहे घरी जायला। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात अशाच एका नवीन आणि भन्नाट वर्कशॉपच्या व्हिडिओमध्ये।